काय विधानसभेची निवडणूक आली आहे हो आम्हाला रोजगार पाहिजे पण काहींना पैसे येतात काहींना नाही येतात त्याच्याविषयी तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा मतलब नागपूर का विकास हुआ है क्या बस ये बता दी हाँ विकास तो हुआ नमस्कार मी मनोज भोयर मैक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी महाराष्ट्राच्या उपराजधानी मध्ये म्हणजे संत्रा नगरी नागपूर मध्ये आलेलो आहे लोकांचं मूळ नेमका कोणता आहे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी जे ठरवलं तेच विधानसभेच्या निवडणुकीत ते कायम ठेवणार आहेत का इथल्या बेसिक समस्या कुठल्या आहेत विकास किती झाला बेरोजगारीचा मुद्दा किती सुटला आणि त्यांच्या जीवन मरणाचे मुद्दे नेमके कोणते आहेत हे जाणून घ्यायचं झालं तर त्यांच्याशी आम्हाला संवाद साधावा लागणार आहे आणि तोच प्रयत्न आपण आता करणार आहोत ये मैं मेरा जो है मध्य नागपूर में जी किसका कौन आमदार है आपका अभी करंट में नागपुर से वो क्या बोलते है बावन कूड़े शायद ये नहीं नहीं उनका तो काम थी है ये अपना ये गोलीबार चौक है ना हाँ 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 उनका क्या नाम है मैं नाम भूल रहा हूँ आपका विधायक आपको मिलता तो होगा ना नहीं 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 मिलता नहीं, क्या मुद्दा है वहाँ का मुद्दा समस्या है ट्रैफिक है बिजली है पानी है सब महंगाई है बहुत सारे मुद्दे है दुकान आपकी कैसे चल रही है दुकान पूरी लंबी आपकी दुकान नहीं है हमारी दुकान नहीं है इसमें तीन चार दुकानें हैं अच्छा पार्टनर है आप हाँ सब मिक्स करके ओके ओके ताई नमस्कार काय विधानसभेची निवडणूक आली आहे हो आम्हाला रोजगार पाहिजे आणखी काही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील एकदा भेटले कोण माहित नाही आता मी भी काही म्हणजे बघितलं नाही तुमचा तर तो हक्काचा पैसा आहे की नाही तुम्ही कागदपत्र जोडले होते बरोबर सगळे डॉक्युमेंट्स मी जमा केले होते पण मला एकदा भेटले एकदा कुठे राहता तुम्ही नागपुरात वाडी हा वाडी दूर राहता म्हणजे इथे आणि किती दिवसापासून हे ऑटोचा धंदा चालू करता म्हणजे व्यवसाय करता मला 2 वर्ष झाले पहिल्यांदा ऑटो चालवला तेव्हा कसं वाटलं होतं तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता गाडी चालवायचा बाहेर पडलो कोण कसं मिळते पण आता कामात म्हणजे कसं रोजगारासाठी खूप प्रॉब्लेम झाले होते बाबा म्हटलं स्वतःच काम करायचं 50 रुपये का असे ना आपले हक्काचे असावे मग गाडी चालवून चालू केलं नागपूरचं ट्रॅफिक वाढलं का गेल्या काही वर्षात खूप भरपूर तुम्हाला चालवताना काही त्रास होतो त्रास भरपूर होतो महिलांचा तर काही नाही महिला विमान चालवते अंतराळात जाते डॉक्टर आहे इंजिनियर आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते की नाही तो तर प्रॉब्लेमच नाही पण तुम्ही तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि तुम्ही गाडी चालवली म्हणजे ऑटो चालवला हो म्हणजे हे परिस्थितीचा मार खाऊन खाऊन दुसऱ्यांकडे बी काम केलं तर लोक काय 9 तासाचे आपल्याला किती देत होते 1000 कमी देत होते आपण त्यांना 1000 रुपये का द्यायचे महिन्याचे आपण गरीब लोक बरोबर बरं घरात कोण कोण आहेत तुझ्या आम्ही हसबंड वाईफ आणि बच्चे माझे शिकणारे बच्चे आहेत त्या माझ्या पोरांना बी 200 रुपये रोज लागतो म्हणून मी त्यांना या गाडीने सोडून देते तर ते बी पैसे माझे आपल्या शाळेत जाण्याची कॉलेजला जातात वेगळं वाहन लावण्याची गरज नाही त्यांना बॅन लावण्याची गरज नाही ते पैसे आपले वाचले नवरा काय करतो माझे मिस्टर ऑटो चालवत होते सध्या त्यांना पॅरालिसिस आहे तर ते गाडी थोडं काही चालवू शकतो आरोग्याचा प्रॉब्लेम आलेला आहे ताई थँक्यू वेलकम तुम्ही नागपुरात मतदान करता काका कुठल्या भागात आम्ही दक्षिण नागपूरला अच्छा काय सगळं चांगलं आहे नागपुरात बिलकुल एक नंबर आहे एक नंबर आहे नागपुरात काही कुठला मुद्दा नाही मेट्रो झाली एक नंबर मेट्रोने प्रवास करता पूर्वी लोक म्हणत होते काय मेट्रो तयार झाली पण मेट्रो तर आवश्यक आहे आवश्यक आहेच ना नाही सही तू मेट्रोने प्रवास केला का हो केला कशी वाटली मेट्रो छान आहे चांगली वाटली काय पण त्याच्या अलीकडे पलीकडे काही तर समस्या असतील नागपूरमध्ये की सगळं बरोबर आहे काही करण्याची गरज नाही एज्युकेशन नाही आहे आहे जे पावसाळ्यात पाणी येतं आणि जे पाणी साचतं जसं मागच्या वर्षी झालं होतं ते पाईपलाईन गटर लाईन थोडी व्यवस्थित व्हायला पाहिजे महानगरपालिका असते आहे कुठे बरखास्त झालं त्याचा काही प्रॉब्लेम होतो का खूप जास्त प्रॉब्लेम होतो म्हणजे तुमच्या लोकल समस्या सोडवण्यासाठी जे नगरसेवक असतात ते नाही अजिबात नाही पण ते जे जुने जे होते आधी काँग्रेस वाले ते आमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात तुम्ही काँग्रेसला वोट देणार आहे पण आपले देवेंद्र फडणवीस पण खूप चांगलं काम करतात अच्छा ते व्यक्तीवर डिपेंड असतं की कोणाला वोट द्यायचं पार्टीवर नाही अच्छा व्यक्ती जितका चांगला काम करणारा तितका चॉईस चांगला आहे
पण रोजगाराचा मुद्दा काही आहे म्हणजे तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्र परिवारामध्ये असेल ना की बाबा शिकला पण रोजगार मिळाला नाही किंवा बाहेर जावं लागला? हो आहे ना, मी नागपूरची नाही आहे, मी वर्धा जिल्ह्याची आहे. तर मी तर वर्ध्यातलाच आहे, म्हणजे वर्ध्यातून वर्धा जिल्ह्यात कंपन्या नाही आहे, त्यामुळे भाजपाने आमच्या तिकडे काही कंपन्या नाही आणल्या. बरं, कंपनी आणायला पाहिजे होत्या कारण की आमच्या वर्धा जिल्ह्याचे लोक सर्व बाहेर जातात. हा प्रश्न आम्ही डॉक्टर पंकज भोईरांना पण विचारला जे तिथले आमदार आहे, म्हणजे सगळ्यांनाच विचारायला पाहिजे काँग्रेसचे आमदार असेल. मला मला एक सांगा, क्राईम खूप मुंबईमध्ये सॉरी नागपूरमध्ये क्राईम खूप वाढलेलं आणि त्याची चर्चा होत असते का? होत असते, बरोबर नाही ना. करप्शन खूप जास्त, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा द्यावा लागेल तेव्हाच ते काम समोर जाते, नाही जात नाही. कुठे कुठलाही प्रॉब्लेम असेल जो आपण खरं आहे तरी ते काही होतच नाही, पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही का. नागपूर शहरात तुम्ही राहता, बरोबर आहे. आता काय शिक्षण आहे साधारण, तुम्ही काय शिकताय? आता जस्ट ग्रॅज्युएशन झालंय माझं. कुठल्या विषयामध्ये झालंय? इंटेरियर डिझायनिंग. ओके, मग आता पुढचा स्कोप काय नागपूरमध्ये? नागपूरमध्ये त्याचा स्कोप फार कमी आहे, बट या 2-3 वर्षात तर पक्का येऊन जाणार. म्हणजे नागपूरमध्ये स्कोप निर्माण होईल. पुढे तुमची स्टेप काय, पुढे कुठे जावं लागेल तुम्हाला? पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ट्राय करायचं मुंबईला. इंटेरियर हे याच्यामध्ये, म्हणजे तिथे मला असं वाटतं की इथल्या पेक्षा तिथे जास्त चांगलं स्कोप. हो, पण तुम्हाला असंही वाटतं का की हे सगळं आपल्याला इथे जर नागपूरमध्ये असतं तर नागपूर ही खूप मोठी सिटी आहे देशातली, महाराष्ट्रातली तर आहेच, सो तुम्हाला असं वाटतं की नागपूरमध्ये व्हायला पाहिजे या गोष्टी? हो, व्हायला पाहिजे. जशा बाकीच्या गोष्टी वाढून राहिल्यात तसे हे पण वाढायला पाहिजे. ये क्या बहुत सुना है हमने इसके बारे में, आपका जो पदार्थ कड़ी समोसा. कड़ी समोसा बहुत पुराना है, पिताजी के जमाने से. अच्छा, आपका नाम क्या है? जाकिर शेख. और पिताजी के जमाने से चला, कितने साल हो गए अभी? ये 40 साल हो गए. ये तो बड़ा स्वादिष्ट है, हमने काफी सुना था आपका. नागपुर के तो पदार्थ एकदम जबरदस्त रहते हैं. जमाने से चलते बाहर और दूर दूर से आते हैं जो नागपुर से चले गए दूसरे गाँव, जितने भी बाहर गाँव के लोग है सब आते हैं खाने के लिए यहाँ पे दिवाली में या कहीं फेस्टिवल में. जो भी यहाँ खरीदी करेंगे वो यहाँ नाश्ता करके जाएंगे. क्या बात है, हम भी खाते हैं. मतलब अभी देखेंगे कि कैसा. ये तो बढ़िया एकदम. बिल्डिंग बनने के पहले का है. चलो थोड़ा चुनाव के बारे में बता दीजिए, क्या लगता है? बहुत सारे लोग मिलते रहेंगे आपको. अब क्या वो बीजेपी आएंगे? आपकी कोई पसंद खास कि नागपुर का विकास? नागपुर का अपना बंटी सेठ के. अच्छा, बंटी कौन? मतलब नहीं, विधायक कौन है? मतलब बेसिकली कौन, मतलब नागपुर का विकास हुआ है क्या, बस ये बता दीजिए. हाँ, विकास तो हुआ काफी. क्या लगा विकास में आपको, क्या क्या? काफी चेंज हो गया है. अच्छा, हर चीज की रेट भी, रेट में फर्क आ गया है हर चीज में. ओके, बहुत शुक्रिया. हाँ, मेरा मुद्दा ये है कि सबसे पहले तो महंगाई कम करे, और जनता को बहुत सी कुछ चीज़ें है कि ऐसा देना चाहिए कि उसका विकास होना चाहिए, जिससे नागपुर शहर का विकास तो हुआ है मगर और अधिक विकास होना चाहिए. अच्छा, विकास में आपकी परिभाषा क्या, मतलब विकास किसको कहते हैं आप? विकास तो ये मेट्रो बन गया, जैसे बस स्टॉप है. हाँ, इसको अच्छे से डेवलप करना चाहिए, इनकी भी तकलीफ है. ठीक है. अच्छा, और ये हमारे आप क्या करते हैं? सर, मेरी वॉचेस की दुकान है जिसी कॉम्प्लेक्स में. आणि किती दिवसांपासून करता हा व्यवसाय छोटा आपला? 30 साल हो गए सर. 30 साल हो गए. नागपुर में कितने साल से रह रहे? सर, मैं नागपुर में पैदा ही नागपुर में. और कहाँ रहते हैं नागपुर में? सर, नागपुर में जरीपटका, उत्तर नागपुर में रहते हैं. जरीपटका तो आप मालूम है हमें. तो क्या इस बार का चुनाव कैसा रहेगा, लोकसभा जैसा रहेगा या विधानसभा अलग रहेगा? सर, शिंदे सरकार वापस आएंगी. अच्छा. हाँ, बिल्कुल आएंगे. क्या अच्छा लगता है शिंदे सरकार का? सर, स्थायित्व है और निर्णय लेने की क्षमता है उनकी. अच्छा. कॉमन मैन के लिए काम करते हैं? बिल्कुल काम करते हैं. उद्धव ठाकरे क्या करते हैं? उनको सर काम करने का मौका नहीं मिला, लॉकडाउन वगैरह आ गया था. तो लॉकडाउन में कैसे काम किया उद्धव ठाकरे जी ने? ठीक काम किया उन्होंने भी, जितने उनके पास अवसर थे. लेकिन जो उनका विजन था उसको, विजन को शिंदे सर ने वापस लाया. अच्छा, तो अपने उस विजन पर कायम रहे. शुक्रिया. काय ताई, नागपूर मध्ये होट करता का? नाही. कुठे करता होट? कोंढाळी. कोराडी म्हणजे नागपूरच्या आजूबाजूचा भाग आहे ना? कोंढाळी. कोंढाळी पण नागपूर जिल्हाच ना? हो. पण काय वाटतं नागपूर जिल्ह्याबद्दल, म्हणजे विकास, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज?
विकास पण चांगला, शिक्षण पण चांगलं चांगलं आहे. तुम्हाला कुठल्या समस्या आहेत? तुम्ही इथे शिकायला आलात? नाही. तुम्ही जाणं येणं करता कोंडाळीला? फिरायला आलोय. वोट का कोई पैमाना तो होगा? हाँ वो पता है, बस मोदी जी को देख के वोट कर रहे हैं. अच्छा. बस अभी थोड़ा लोकसभा चुनाव में कम हुआ असर उनका, असर लेकिन हरियाणा में उन्होंने बाजी मार दी. वो तो ठीक है, लेकिन कैसा है कि उन्होंने किया इसलिए असर इसलिए कम हुआ क्योंकि हम उनको समझ नहीं पा रहे अभी. अच्छा. उनके जो उद्देश्य है उनको, उन सब चीज़ों को हम समझ नहीं पा रहे पूरी तरह से. कैसा है अभी हम आज की तारीख में हमारे लिए घर चलाना बड़ी मुश्किल बात हो जाती है. हाँ, वो पूरा देश चला रहे हैं और इंसान, मतलब ऐसा है कि इंसान भगवान से भी खुश नहीं है एक तरह से, तो उनसे कैसे सब खुश हो सकते हैं. नहीं वो तो है, तो कोई भी सरकार आए तो चलेगा. तो नागपुर का डेवलपमेंट हो रहा है? बिल्कुल हो रहा है, दिख रहा है, ये सब दिख रहा है, मेट्रो चल रही है. ये कहाँ सोचा, सोच में भी नहीं था किसी की. अच्छा. अभी जब रस्ते बनेंगे, गड्ढे खुदेंगे तो तकलीफ तो होंगी ना, कुछ फायदा भी हमको ही है ना. जाहिर सी बात है, कुछ समय तक रहता. अपने यहाँ इंडिया में थोड़ा समय लगता है किसी प्रोजेक्ट को, किसी भी चीज के लिए समय लगता है. तो उसको कैसा है कि हम अगर उतना प्रोत्साहन उनको देंगे, उतना साथ उनको देंगे, तो वो डेवलप भी होगा ना उसी तरीके से. बहुत शुक्रिया. वोटिंग करना है तो किसको करना है, पार्टी कौन सी चुनना है, या यहाँ कोई और इश्यूज होते हैं? नहीं कुछ नहीं बोलना चाहिए. महिला सिक्योरिटी है यहाँ? 50% नहीं. क्राइम तो बहुत नागपुर में थमने का नाम नहीं लेता है. ऐसा है कि घर से बाहर निकलो तो अब, मतलब अगर सेल्फ डिफेंस होते हैं तो ठीक है, अदरवाइज अगर हम जब तक किसी को हेल्प के लिए बुलाते हैं तब तक के तो वहाँ पे आधा काम वैसे ही भारी हो गया रहता है. अच्छा. तो 50% सिक्योरिटी है, 50% नहीं भी है. त्याच्यात तर काही प्रॉब्लेम्स जे होतात ते छोट्या मुलींकडून पण होतात, जे कपडे घालतात त्याच्यानुसार त्यांचं काही, जे मुलं असतात यंगस्टर त्यांची नजर पण बिघडती. त्याच्यामुळे काय होतं, ते मुलं सगळे जे आहेत ते मुलींच्या मागं लागतात. मुलींच्या त्या डोक्यातही नसतं की मुलं आपल्या मागं लागलं. त्यांना असं की मी फॅशनमध्ये राहणार आणि त्याच्यामुळं हे सगळं काम बिघडतात. आणि दुसरे जे म्हणजे मर्डर्स आहेत, काही ठिकाणी दरोडे आहेत, तुम्ही पेपर वाचता तर पेपरमध्ये या घटना अधून मधून येत राहतात, गँग वॉर झाल्यासारख्या घटना असतात. तर मेन तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इंटरेस्टच नसतात पेपर, त्या तो पेजच आम्ही वाचत, बिलकुल इंटरेस्ट आहे की तो पेज वाचतं की आपल्या डोक्यात तेच असतं की हा इथे हे झालं तिथे ते, आपल्या डोक्यात तेच दिसतं. नागपुरात आणखी काही गोष्टी व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? हा, आता जी आपली माझी लाडकी बहीण योजना निघाली, तर त्याच्याविषयी जे ज्यांनी केलं ते केलं, पण काहींना पैसे येतात काहींना नाही येतात, त्याच्याविषयी तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा. कारण की ते रिक्वायरमेंट्स कुठं टाकणार? आता माझीच आहे एक्झाम्पल, मी केलेलं पण मला आणखीनपर्यंत पैसे आलेलेच नाही त्याच्यात. तर त्याच्यासाठी कोणीतरी पाहिजे असं, तो मेन कोणाकडे जायचं ते आम्हाला कळत नाहीये. तो मेन कोण लिडर आहे याच्यात करणारा आपल्या नागपूरमध्ये? ॲटलिस्ट प्रभागानुसार सगळ्यांना वेगळं सांगितलं पाहिजे की यांना प्रॉब्लेम तुम्ही काय ते सॉल्व्ह करा, पण ते होत नाही. त्या रिक्वायरमेंट्स क्लिअर व्हायला पाहिजे बस तेवढंच. थँक्यू. नागपूर के बारे में आपको क्या लगता है, मतलब डेव्हलपमेंट, एज्युकेशन, जो बेसिकली नॅशनल स्कूल्स हुए है? मेरे को ऐसा लगता है कि नागपुर इज अ की सिटी इन टर्म्स ऑफ डिसेंट्रलाइजेशन ऑफ इन महाराष्ट्र, मतलब मुंबई से. और अगर ऐसे देखें कि 3-4 और हब्स बनाने हैं महाराष्ट्र में, नागपुर हैज़ टू प्ले अ की रोल. बट वैसा डेवलपमेंट या वैसा वो मेरे को दिखता नहीं है, जबकि कंपेयर टू अदर सिटीज इंडिया में नागपुर में काम काफ़ी हुआ है. बट फिर भी मेरे को ऐसा लगता है कि बहुत ज़्यादा स्कोप है अभी इन टर्म्स ऑफ डूइंग वर्क. देखो, जो बड़ी नेशनल इंस्टीट्यूशन होती है, मतलब चाहे वो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट हो, बाकी मेडिकल हो, तो वो तो यहाँ हुई है. और बाकी सारी चीज़ों, क्या बदलाव लगता है आपको नागपुर में? एक्चुअली आई थिंक नागपुर थोड़ा सा शैडो हो गया दूसरे शहरों के सामने, महाराष्ट्र के ही. अच्छा. जैसे विदर्भ का आप देखोगे तो एक काफ़ी इम्पोर्टेंट शहर है नागपुर, तो इसकी जो रेट ऑफ डेवलपमेंट है ये थोड़ा सा स्लो डाउन हुआ है. बट रिसेंट ईयर्स में दिख रहा है कि मेट्रो काफ़ी जल्दी डेवलप हो गया है और बाकी सारी चीज़ें आगे बढ़ रही है, तो एक एजुकेशन हब भी बन रहा है, बाकी आसपास के शहरों से नागपुर में आते हैं. तो आई थिंक इन कमिंग ईयर्स नागपुर नीड्स टू बी फोकस्ड मोर ऑन, एंड इस पर इस तरीके से काम किया जाए कि ये भी टीयर वन सिटी के लिस्ट में आ जाए जल्दी. ओके, थैंक यू. नागपुर में आप, नागपुर को किस तरीके से आप देखते हैं? मतलब नागपुर है अपना एक शहर जहाँ रहने वाले. हाँ. लेकिन विदर्भ के लिए खास तौर पे अमरावती और बाकी जिलों के लिए तो नागपुर ज्यादा इम्पोर्टेंट है.
As a city with lot of scope, emerging city I would say, काफी development हुआ है after BJP and I think significant है, we cannot ignore and I see lot of more scope. अच्छा yeah. और कौन करेगा वो फिर, वो किसमें दम लगता है आपको कि वो कर पाएगा? बीजेपी ओके फाइन. बाकी नागपुर में स्लम्स काफी है, ट्रैफिक कंजक्शन काफी है, या जो एम्प्लॉयमेंट जनरेट होना चाहिए था मिहान से वो नहीं हुआ है, या फिर कंपनीज कम आई हुई है, ये भी मुद्दे लोग बोलते हैं, तो क्या लगता है आपको? हर जगह है कुछ ना कुछ कारण है उसके पीछे एंड आई थिंक दे आर ऑल टेकन केयर ऑफ बाय द गवर्नमेंट. ओके, एम्प्लॉयमेंट जनरेशन के बारे में क्या ख्याल है आपका, मतलब रेट क्या है या मतलब क्या लगता है उसकी स्पीड कम है ज्यादा है, हो रहा है नहीं हो रहा है? आई थिंक कम है, मतलब गवर्नमेंट शुड डेफिनेटली पे मोर अटेंशन टुवर्ड्स इट, बट सो या होप कि अच्छा हो, करे वो आगे इस चीज, होप तो है. थैंक यू. क्या लगता है नागपुर के विकास के बारे में? नागपुर का अच्छा है विकास. अच्छा, हाँ, कर रही है अच्छा काम. फिर क्राइम की घटनाएं सुनते हैं हम, कम है अभी, कम है. हम तो बड़ा मतलब चर्चा होती है कि अरे नागपुर में क्राइम क्यों? नहीं, नागपुर साफ सुथरा है, कभी नहीं है. नहीं है भाई, ऐसा कुछ नहीं कि मतलब जो सरकार आपको अच्छा लगती हो अच्छा है बस. बीजेपी अच्छी है. तुम्हें कुड़े रहता? यही रहते नागपुर में. अच्छा, कहाँ रहते हैं नागपुर में? जिंगावी डाके. कसा चल रहा है नागपुर? अच्छा चल रहा है. आता निवडणूक आहे, मतदान द्यायचं आहे, तुम्हाला कोण वाटतो चांगला? पक्षाची चॉईस आहे का, कुठला पक्ष चांगला आहे? चॉईस नहीं, जो चॉईस आहे जो उमेदवार असेल त्याला तिथे निवडून द्या. आपका भैया? हम यही कामला. मला सांगा, एम्प्लॉयमेंट जनरेट झाला का नागपूरला? आम्ही बिझनेसमॅन आहे, आमच्यासाठी तर कमीच आहे. आहे व्यवस्थित आहे? हो, चांगलं. आणि मुलांचं शिक्षण, त्यांना मिळणार नोकरी, तुमच्या नातेवाईकांमध्ये आणखी कुठे? आमच्या नातेवाईकांमध्ये चांगलं आहे, चांगले भेटून राहिले त्यांना. अच्छा, जॉब चांगले भेटून राहिले. हो ना, पण मिहानच्या बद्दल काय म्हणणं? क्या मिहानचा आयडिया नाही ना, पण मिहान का जितना मतलब नाम हुआ था, चर्चा हुई थी, उतना हो रहा है जनरेट? नहीं, ओके, शुक्रिया.